तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती मला माझ्या चाळीस वर्षात कोणी कामाला नाही आलं माझी शेती आणि मी माझ्याकडे जेव्हा पैसे असतील तेव्हाच पाहुणारावळा ओळखतो तुमच्यापाशी पैसे नसेल तर ते बाजूने गावात अशी बाजूने दुसऱ्या गल्ली निघून जातात हा मला अनुभव आहे कारण मी खेड्यात राहतो आहे मी जेव्हा पदवीधर झालो आम्हाला लँडलाईनचा फोन उचलाय तर हात थरथर कापायचे पाय थरथर कापायचे पण आज जन्माला आलेलं लेकरू आज जन्माला आलेलं थोडंसं पालथं पडायला लागलं की त्यांच्या त्यांच्या मातोश्री त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि काहीतरी गेम किंवा काहीतरी लावून देतात म्हणजे तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोचलं आहे पण त्याचा डोळसपणे उपयोग करा रामराम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी मागील पाच वर्षापासून विना नांगरणी तंत्रज्ञानाप्रमाणे मी माझी शेती करत आहे माझे मार्गदर्शक प्रताप काका चिपळूणकर यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि ते उसामध्ये मागील वीस वर्षापासून ह्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि प्रथम मी शिवार ट्वेंटी फोर न्यूजचे योगेश सारंगर सरांना मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आमचे व्हिडिओ शूट करतात आणि चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोचवता येईल याचा प्रयत्न करतात कारण हे काही चॅनल माझं नाही नाही तर आजकाल तीही पद्धत झालेली आहे की आपणच आपलं चॅनल काढायचं आपलाच व्हिडिओ करायचा आणि लोकांपर्यंत पोचवायचा तर प्रत्यक्ष आता आम्ही शेतावर आहोत ह्या शेताला जवळपास पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत की ह्या शेतात नांगरणी केलेली नाही तुम्हाला खाली दिसेल सगळी परिस्थिती दिसेल की तण आहे पिकात भरपूर तण आहे आता याला आम्ही व्यवस्थापन केलं आहे त्याच्यामुळं एकदा ग्रास कटर मारलं आहे एकदा तणनाशकाचा वापर केला आहे ह्या पद्धतीने आम्ही याच्यात केलं आहे आणि आज आपण पूर्ण विना नांगरणीचे फायदे ह्या प्रत्यक्ष विषयावर बोलूया आणि विना नांगरणीची का गरज कारण काय होतंय तंत्रज्ञान दिलं जातंय पण त्याच्याबरोबर त्याची गरज का हे आधोरेखित केलं जात नाही का पाहिजे हे आधोरेखित करणं गरजेचं आहे यस्वी सन दोन हजार सालापासनं हळूहळू कापसाला अधोगती कापूस दोन हजार ते दोन हजार दहा बी टी तंत्रज्ञान आलं चांगलं उत्पादन मिळालं पण दोन हजार दहापासून त्या तंत्रज्ञानाला उतरती कळा लागली आणि आपला मराठवाडा आणि विदर्भ हा पूर्णपणे कोरडो शेतकऱ्यांचा भाग आहे इथली ऐंशी नऊ ऐंशी टक्के शेती कोरडो आहे आणि त्यांना कापूस तुरी ह्या ठिकाणशिवाय पर्याय नाही परंतु कापसाचं असं अर्थकारण बिघडत चालल्यामुळे लोक संभ्रमित होत चाललेले आहेत आणि लोकांचा उत्पादनावरचा खर्च निघत नाही आहे जर उत्पादनावरचा खर्च निघत नाही तर मग शेती का करायची हे आता व्यापाऱ्यासारखं वेळ की किंवा ज्या एखादा माल मालात आपल्याला तोटा आला तो विकायचा नाही परंतु आम्हाला तसा पर्याय नाही आम्ही सोडू शकत नाही पण आम्ही मागील पाच वर्षापासून हा एक पर्याय निवडलाय आधी सुरुवातीला थोड्या क्षेत्रावर केला प्रयत्न पण आता मी प्रत्यक्ष का मी तण देई धन ह्या मताचे मी पूर्ण शंभर टक्के बरोबर आहे कारण तण म्हणजेच धन आज आपण शेकडो वर्ष गवत काढणे निसर्गाने फुकट दिलं फुकट दिलं आहे त्याची किंमत नाही ते उचलून बांधावर टाकणे ते वाढलं की पेटून देणे एवढंच आम्ही आपल्या कृती करत चाललो आहे तर ह्याच्यात कुठंतरी बदल होणं गरजेचं आहे आणि आता मुख्य आपण तण व्यवस्थापन कसं करायचं यावर येऊ आज आम्ही कापूस आणि तूर ह्या दोन पिकात मुख्यत्वे तसं मी ज्वारीही घेत होतो असतो पण खरीपातले कापूस आणि तूर हे महत्त्वाचे पीक आहेत ज्वारीला आमच्या भागात रानडोकऱ्याच्या समस्येमुळे आम्ही ज्वारीचं पीक बाद केलं ज्वारीचं पीकसुद्धा याच्यात बिनखर्चाचं येऊ शकतं परंतु आता आम्ही मी माझी जी आता सध्या आपण ज्या क्षेत्रात उभा आहे पाच वर्षापासून याच्यात नांगर नाही वखर नाही फक्त पेरणीपुरती जमीन हल्लेली आहे आणि ह्या क्षेत्रात तणव्यवस्थापन आहे तणनिर्मूलन नाही नाहीतर आपल्याकडे कन्सेप्ट असा असा आहे की तणनिर्मूलन तणनिर्मूलन नाही आता व्यवस्थापनाला महत्त्व देणं गरजेचं आहे आता हे माझं जे तुरीचं पीक आहे हे तुरीच्या पिकातलं दोन अंतर पाच फूट आहे दोन पाच ओळीतलं पाच पण तर पाच फूट आम्ही पेरणी केल्यानंतर त्यात वीस दिवसानंतर आम्ही उगवणी पश्चात जे तणनाशकं असतात उगवणीनंतरचे त्याचा आम्ही तणनाशकाचा ओळीपुरता वापर करतो आणि ज्या शेतकरी मित्रांना तणनाशक मारायचं नसेल आमचा आग्रह नाही तुम्हाला जर तुमच्या मजुराकडनं ती ओळ ओळ ओळीपुरतं स्वच्छ ठेवा आणि बाकीचं जे मधलं तण आहे हे वेळोवेळी ग्रास कटरच्या माध्यमातून करा आम्ही कधी परिस्थितीनुरूप आम्ही प्रत्येक गोष्ट बदलत चाललो आहे कधी त्याच्यात तणनाशकाचा वापर करतो कधी आम्ही ग्रास कटरचा वापर करतो परंतु ह्या तंत्रज्ञानाचे वापरायचे असे अनेक फायदे आहेत हे आणि आधी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे आज मुख्य पहिला आज विषय असा आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता माझ्याच गावात माझ्या गावात आमच्या परिसरात चार वेळेला अतिवृष्टी झाली आहे म्हणजे सत्तर मिलीमीटरच्यापेक्षा पाऊस चार वेळेला पडलेला आहे कमी वेळात एक तास दीड तासात अतिवृष्टी त्यात प्रचंड जमीन आपण जी काय उपजाऊ जमीन आहे जी आपण खतं होतं देऊन त्याला सुपीक करण्याचा प्रयत्न करतो ती सगळी धरणातून बंधाऱ्यातून वाहत चाललेली आहे हा सर्वात मोठा विषय आहे कारण एक इंच माती तयार करायला हजारो वर्ष निसर्गाला लागतात तर मग तुम्ही जर जी माती आहे ती जर अशा स्पीडनी जर वाहू दिली तर कसं व्हायचं आणि तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय देणार कारण आज पुढच्या पिढीने जर आम्हाला जर प्रश्न विचारला की बाबा तुम्ही मला काय देणार का ही अशी पडी बंजर जमीन देणार का तर हे उत्तर जर तुम्हाला त्याला द्यायचं नसेल तर तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करा जमीन कमीत कमी हलवा आपली इच्छा नसेल तर ब नांगरणी करा पण एक आठ वर्ष करा कर तुम्हाला आमचं तंत्रज्ञ होतं होईल तो विना नांगरणीच करा पण तरीही तुमचं मनाचं समाधान होत नसेल तर तुम्ही एक आठ एक वर्ष करा नंतर दोन वर्षांनी करा अशा पद्धतीने जमिनीची हलवा हलव कमी करा कर आणि जा काय झालं आहे माहिती आहे का यांत्रिकीकरणाचा जो भस्मासूर आहे आज प्रत्येक योजनेतून हे यंत्र ते यंत्र ते यंत्र आज आपण आमची शेती शंभर टक्के परत स्वाधीन झाली आहे आज आम्ही ऑइल कंट्रीजनी जर डिझेल नाही दिलं तर आमच्या पडीत पडतील आज अशा अवस्थेला आलो आहे कारण जनावर जनावर सांभाळायला कोणी नाही जनावर सांभाळायची इच्छा नाही ती मानसिकता राहिलेली नाही आणि जर असंच घडत गेलं आणि दिवसेंदिवस जर तुमचे खनिज तेलाची मागणी वाढत गेली तर ते आयात करायच्या सुद्धा काही लिमिट्स आहेत आणि त्यानी किमती वाढत चालल्यात आणि त्याच्या आज जर डिझेल इतकं महाग होतंय आज आपलं घरच्या शेतातला चारा खात होते बैल काम करत होते आपल्याला कामाचा मोबदला जरी देत द्यावा लागला पण शेणखत फुकट मिळत होतं आपले जे ज्येष्ठ शेतकऱ्यांनी जे चक्र लावलेलं होतं ते योग्य होतं आज आमचा अगदी अल्पबुधारक दोन एकर अडीच एकर तीन एकर किंवा बहुबुधारक कोणी जनावरं सांभाळायला तयार नाही बैलाचं वखर चालवायला नको म्हणतो आणि हा जर अशा गोष्टी होत राहिल्या आणि तुम्ही दरवर्षी जर नांगरणी एवढ्या प्रमाणात करायला लागले काही काही क्षेत्रात वर्षातून दोन दोनदा तीन तीनदा नांगरणी हे निसर्गाच्या दृष्टीने घातक आहे हे तुम्हाला पटो का न पटो पण जमिनीत आजकाल ज आमच्या मला जसं कळतं मी चाळीस वर्षापूर्वी चौऱ्याऐंशी साली जेव्हा शेती करायला आलो तर त्यावेळेला आमच्याकडे पाव शेतातून पाणी हे पू पूर्वाउत्तरा हस्तं ह्या तीन नक्षत्रातच शेतातून पाणी निघायचं तोपर्यंत आधीचं पाणी आमच्या शेतातच जिरत राहायचं पण आज मृग नक्षत्रात शेतातून पाणी बाहेर निघतं आहे हे एक वास्तव आहे पाणी जमिनीत जिरण्याचं प्रमाण कमी झालं आहे जलसंवर्धन होणं गरजेचं आहे आणि जलसंवर्धनासाठी एवढे मोठाले प्रकल्प आवाढाव्य प्रकल्प बांधणे अनेक लोक विस्थापित करणे त्यांचे प्रश्न आमच्या इथं जायकवाडी एवढा मोठा प्रोजेक्ट आहे त्यांच्या विस्थापितांचे प्रश्न अजून आपले सुटलेले नाहीत तर दिवसेंदिवस असं करून कसं चालेल जमिनीचं क्षेत्र कमी होतं आहे लोकसंख्या वाढते आहे एक कुटुंबात माझे आजोबा एकटे होते मग चुलते दोन झाले परत चुल त्यांचे मुलं असं हे जे गणित आहे हे वाढत चाललं आहे हा गुणागार वाढत चालला आहे कारण काय झालं आहे विचार करायला कोणाला वेळ नाही आणि माझं एक म्हणणं आहे की बा तुम्ही हे नका करू की प्रत्येक गोष्ट गुगल देतं हे आता डोक्यातून काढून टाका आपल्यालाही प्रत्यक्ष शेतात काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे तुम्ही गुगल बिगलच्या सोडून द्या गुगलचं नात कारण काय आहे काय आता आता कोणा एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं अरे भाऊ ते तसं नको करू हा दादा ते गुगलवर पाहिलं अरे आमचं जनावर मागचा शेतकरी म्हणतो हा गुगलवर पाहिलं ना दादा आता गुगलवर पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतात पहा आणि कोणाला समस्या जाणून घ्यायच्या असतील त्यांनी प्रत्यक्ष आमच्याशी संवाद करा मी आमचा माझा नंबर देतो आपणाला माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास शहाण्णव ब्याण्णव आणि क हा चोवीस तास सुरू असतो फक्त कामाच्या वेळेच्या व्यत्ययात मी त्यावेळेला फोनवर सांगेन की बा मी बोल बोल नंतर बोलतो पण आम्ही दीपक जोशी म्हणतो म्हणून हे तंत्रज्ञान अजिबात वापरू नका कारण आम्हाला तुम्हाला जे तंत्रज्ञान मी सांगतो हे तंत्रज्ञान माझं नाही आहे हे प्रताप काका चिपळूणकरांनी आणलेलं तंत्रज्ञान आहे आणि मी त्यांचा प्रचार आणि प्रसारक आहे हो आणि फॉलोअर आहे नुसतात प्रचारक प्रसारक पैसे घेऊन नाही आहे पण मी माझ्या शेतीत वास्तवात मांडतो कारण काय झालंय यूट्यूबवर अनेक व्हिडिओ चालतात वेगवेगळे तंत्रज्ञान शिकवले जातात पण प्रत्यक्ष वापरणारे किती असतात याच्यावर तुम्ही बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे आता जमिनीची धूप झाली जमिनीची धूप जर नाही थांबली तर आपल्याकडे राजस्थान जवळ यायला वेळ लागणार नाही कारण राजस्थान जवळ यायला मग वेळ लागेल तुमची जमीन हळूहळू नापीक होत चालली आहे कारण जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा धोक्याच्या पातळीच्या खाली चालला आहे म्हणजे शून्य पॉईंट पाचच्या आत आपण आहोत की तो जमिनीचा गर्व एक पाहिजे की जेव्हा आपण काही निविष्टा खतं औषधं देऊ तर त्या जमिनीतून ते जमिनीतले जीवाणू उचलून ते त्या पिकाला देणार तर ही जमिनीचाच ऑर्गॅनिक कार्बन झिरो पॉईंट फास्ट धोक्यावर आहे तर हे शक्य नाही ना तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी फुकटात याला काही पैसे लागत नाहीत तुम्हाला असेही तुम्ही वखर फाटे नांगरणी करता त्याला खर्च करतात याला काही खर्च लागत नाही पण माझा पाच वर्षाचा अनुभव असा आहे की मी पाच वर्षानंतर विना नांगरणी तंत्रज्ञानाने आज ज्या शेतात मी आपण उभे आहात हे शेत मी पूर्णपणे बेगा रासायनिक खताच्या बिन या पिकाला मी रासायनिक खत अजिबात दिलेलं नाही फक्त मी दोन वेळेला तणनाशक मारलेलं आहे आणि ते तणनाशकसुद्धा विद्यापीठाच्या ज्या शिफारशी आहेत विद्यापीठाने शिफारस केलेलेच तणनाशक आणि तेवढाच डोस घेऊन मी वापरतोय त्याच्यात अतिरेकीपणा करत नाही आहे कारण आपल्याकडे काय झालं आहे आपल्याकडे आपला शेती आपला व्यवसाय आपण शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेलो आणि जो ज्याचा शेतीशी संबंध नाही अशा तज्ज्ञ लोकांना आपण विचारतो आम्ही आता असं झालं काय करावं मग आपले बापदादे काही कच्च्या गोट्या खेळले का त्यांनी ज्या अर्थी त्यांचं आयुष्यभर शेतीवर आपल्या लहानाचं मोठं केलं त्याने उद आपल्याक आर्थिक संपन्नता आणली मग लोकांना विचारायची काय गरज आहे आज शेतीत अभ्यास होणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे तणाचा सूक्ष्मजीवशास्त्र जमिनीचा जीवशास्त्र सूक्ष्म आपल्याकडे वरवरचं जीवशास्त्र आहे कीटक दिसले की फवारणी करा अमुक दिसले की फवारणी करा याच्यापेक्षा जमिनीतलं जे आपल्या नजरे नजरेआड जे जीवसृष्टी आहे त्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि आज आपण स्वच्छतेच्या नादात जमीन तणमुक्त ठेवण्याच्या नादात जमिनीच्या आत जे जी जीवाणू काम करतात की जे आपल्या पिकाला ताकद बोचवण्याचं जर काम करतात का, तर त्यांना खा त्यांचं जे खाद्य होतं हे आम्ही पूर्णपणे संपून टाकले तर आमच्याकडे शेणखत खत नाही सेंद्रिय खत नाही बाकी कोणत्या गोष्टी नाही तर माझी सगळ्यांना विनंती आहे आणि काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ त्यातही अजून नुसतं नुसतं प्रश्नावरही हो न थांबता माझ्याकडे प्रत्यक्ष या बघा किंवा जर असं जर शक्य जर मराठवाड्यासारख्या प्रवण क्षेत्रात जर हे जर शक्य आहे तर पूर्ण महाराष्ट्रात का शक्य नाही याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे जास्तीत जास्त आता हे याचं म्हणजे आपल्या जमिनीची धूप ह्या विषयावर झालेलं आहे हा विषय संपला आता जमिनीतलं तण व्यवस्थापन जमीन आज उघडी बोडकी ठेवून चालणार नाही कारण उन्हाची प्रखरता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या प्रक्रियेचा परिणाम जमिनीतले जीवाणू मरा त्यांची मृतावस्थेत जात आहेत जमीन जेवढी आच्छादित राहील तेवढी शास्त्रीयदृष्ट्या चांगली आहे जेवढं आच्छादन जेवढं हिरवं आच्छादन राहील आणि मुख्य दुसरं एक असं आहे की जे पुर जुन्या काळी जे जैविक कीड नियंत्रण होतं आज आम्ही आमच्या बांधावर गवत ठेवत नाहीत आज शेवटी कोणतीही कीड येते तर ती बांधावून शेतात आत येते तर बांधच मुक्त झालेत आज बांधावर विविध प्रकारच्या वनस्पती असायच्या बाभळे असायच्या बोरी असायच्या लिंबा असायचे शेर असायचे हे सगळे निसर्गाने दिलेले वनस्पती आहेत ह्यासुद्धा जैविक कीटक कीटकनाशकाचं काम करतात पण याच्यावर कोणी अभ्यासच करायला तयार नाही आणि स्वच्छतेचा हे झाला आहे अतिरेक सगळं पीक स्वच्छ पाहिजे कोणी पाहुणा आला की लगेच तो त्या एखादा मुलगा जर काही करायला लागला अरे काय मा म्हातेच्या काळातलं भारी होतो बाबा सर्व चकपक वावरत गवताची गा। गाडी नव्हती हा डायलॉग बिचारा मुलांना का ऐकवायला जातो परंतु त्यांच्या काळातली सुबत्ता जी होती जे शेणखत होतं सेंद्रिय पदार्थ होते हे जे होते तर हे त्यावेळेला मुबलक होते जनावरांची संख्या मुबलक होती पाऊस भरपूर पडत होता आज आम्ही आवर्षण प्रवर भागातले लोक आहोत पाऊस पडला तर पा पडला नाही पडला तर नाही पडला आहे त्या पावसावर नियोजन कसं करायचं हे याच्यात मुख्य महत्त्वाचं आहे आज जलसंवर्धन कसं होतं माझ्या गावात चार वेळेला शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलाय माझ्या गावात रेनगेज आहे पर्जन्य मापक यंत्र एका संस्थेने बसवलेले आहे तिथं पूर्ण पावसाळ्याचा आम्ही पर्जन्याचा डाटा आमच्याकडे असतो किती झालं तर चार वेळेला माझ्या शेतात पर्जन्य अतिवृष्टी होऊन सुद्धा अतिवृष्टी होऊन सुद्धा माझ्या शेतातून मातीचा कण किंवा हे फक्त चार वेळेत एक वेळेला पाणी गेलं शेतातून बाहेर पण मातीचा कण नाही गेला प्रत्येक मातीचा कण या तणव्यवस्थापनामुळे जागेवर थांबला तर जा आज हे जे दृश्य परिणाम आहे याचा तुम्ही आर्थिक मोजमाप करू शकत नाही आज जे जमिनीत आम्ही हे जे सेंद्रिय मटेरियल सगळं दाबतो आहे सेंद्रिय पदार्थ तण हे सेंद्रिय पदार्थ आहे ते जर जमिनीत झिरवतो आहे याची तुम्ही किंमत कशी काढणार आज युरियाची बॅग आणली तर पटकन सांगतो आम्ही एक युरियाची बॅग आणली बा दोनशे सहासष्टला आणली कोणी म्हणतो डी ए पीची बॅग आणली हे सगळं झालं आहे याच्यात तुम्हाला पैशाच्या रूपात सांगता येईल पण अदृश्य रूपात अदृश्य रूपात जो तुम्ही जमिनीत जो जीवाणूसाठी जो त्यांचा खाद्याचा भांडार पोचवला आहे याची तुम्ही किंमत करणं मोजमाप करू शकत नाही कारण ते तुमच्या डोळ्याच्या आणि डोळ्याच्या आडच्या सृष्टीचा अभ्यास होणं आता गरजेचं आहे जर त्याचा आता आमच्याकडे अनेक मोसंबी मोसंबीवाले डाळिंबावाले सीताफळवाले अनेक लोक जमिनीत तण व्यवस्थापनाचा प्रयोग करत आहेत म्हणजे सर्वात म्हणजे हे आहे अत्युच्च म्हणजे तंत्रज्ञान वापरणारं पीक द्राक्ष द्राक्षाच्या पिकातसुद्धा जमीन न तण तणव्यवस्थापनाचे अनेक उपचार केले जातात आज आपल्याला जर आपली शेती टिकवायची असेल तर आपल्यापाशी एवढंच आहे तण देई धन आज मी दो मागच्या वर्षी दो दोन वर्षापूर्वी कापूस घेतला तण व्यवस्थापन केलं मध्ये तण ठेवलं फक्त ओळी स्वच्छ ठेवल्या माझी माव्याची फवारणी क कमी झाली तसंच नंतर थ्रिप्स होता थ्रिप्सच्या आवडीचं खाद्यमध्ये ते तणात होतं त्याच्यावर थ्रिप्स डायव्हर्ट झाले साधारण मॉलिक्युलनी माझं थ्रिप्स कवर झाला ह्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास आणि आज जर माझ्या जमिनीत गेलं तो आमच्याकडे सगळ्या अख्ख्या गावच्या जमिनी निभर झालेल्या आहेत पाय फसत नाहीत फरशीसारखी परिस्थिती आहे ह्या शेजारच्या शेतातसुद्धा तीच परिस्थिती आहे आज माझी जर टाच दाबली तर कोणी यायचं ओपन चॅलेंज आहे आणि कारण आम्ही काही मार्केटिंग करायला आलेलो नाही काही विकायला आलेलो नाही तर तुम्ही जर दाबून जर पाहिले तुम्ही जर टाच दाबली तर टाचेचं ओळखण माझ्या जमिनीत पडते तर ह्या गोष्टीचा बारकाईने तुम्ही अभ्यास करा आणि शोध घ्या शोध घेतल्याशिवाय विकास नाही चार ठिकाणी जा चार दोन ठिकाणी भेटा ठीक आहे एखादा वगैरे असतो पण गेल्या जुन्या गाडी आमच्याकडे म्हणायचे आमचे म्हातारे म्हणजे मी जेव्हा आलो तेव्हा आमचे मी आता मी शहरात राहिलेलो ग्रॅज्युएशन नंतर आलो आम्ही त्या स्टाईलमध्ये वागायचो शहरी स्टाईलने अरे मला ते म्हणायचे भाऊ दादा अरे बाबा डोळ्यातन चार डोळ्यातन कानात चार बोटं अंतर असतं कानाने ऐकणं डोळ्याने लई फरक असतो तर त्यावेळेला आम्हाला हसायला यायचं मला हसलं मी म्हणायचो काय काय बोलतो वा है, है, का रे म्हातार्या तुम्हाला शहाणपणा शिकवतो का पण ते आज वास्तव आहे कारण डोळे उघडे ठेवून आणि कान उघडे ठेवून दोन्ही उघडे ठेवावं लागतील आणि याचा अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही ज्याला पटत असेल त्यांनी करायचं नाही पटेल त्यांना आग्रह नाही परंतु नाहीलाजानी तुम्ही ह्या तंत्रज्ञानाकडे येऊ नका आमचं म्हणणं आहे की या तुम्ही तुमच्या शेताच्या तु एका कोपऱ्यात करा आणि ह्या स ह्या आपले जे कोरडाऊचे पिकं आहेत कापूस तूर ह्या पिकात शक्य हो काही अडचण नाही हे तंत्रज्ञान म्हणजे खिचकट नाही आहे ते काही सोपं आहे पण ह्या गोष्टीचा अभ्यास करून करा आणि डोळे वेगळे ठेवून व्हिजन चांगलं ठेवा सकारात्मकता ठेवा सकारात्मकता, सकारात्मकता जर असेल तर हे शक्य आहे आज असं झालं आहे की प्रत्येक गोष्ट आम्ही नकारात्मक दृष्टीने मांडले शेती काय खरं हो कुठे शेती करतात जाईन ते एम आय डी सीमध्ये कर तिथं पंधरा हजार रुपये भेटतात त्या चार पात्र्याच्या खोलीत दहा जणं राहतात एकाचे पाय एकाच्या मुंडक्यात दुसऱ्याचे पाय दुसऱ्याच्या मुंडक्यात असं कुत्र्यासारखं जिणं जगत आहेत आपले लोक म्हणजे कुत्र्यासारखं जिणं जगत आहेत म्हणजे असा हा शब्दप्रयोग नाही करायला पाहिजे पण शहरात जेव्हा तुम्ही पाहिलं एम आय डी सी एरियात जर गेलात आंघोळीला वेळेला पाण्यास संडासला लाईन लावून जावं लागतं तर आज ग्रामीण भागातल्या युवकांनी आपल्या आहे हो आपल्याला कुठं जायचं नाही आपल्या इथंच आपला स्वर्ग आहे इथे वेगवेगळे प्रयोग करा आपली शेती आणि एवढं आहे ह्या मायमावलीचं की उपाशी मरू देत नाही हा माझा चाळीस वर्षाचा अनुभव आहे चाळीस वर्षात असे अनेक चढ उतार पाहिले कधी कधी शेती सोडून दुसरं काही करायचा विचार केला पण मायमाऊली जाऊ देत नाही तुम्ही मायमावलीला तुम जीव लावा आणि मायमावली जगली तरच आपण जगणार आहे नाही तर जगत नाही भले तुम्ही विनांगेरी करा एस आर टी करा शून्य मसाद करा अजून नैसर्गिक करा कोणतंही करा परंतु करा कारण काय होतंय माहिती आहे का आपल्याकडे आम्ही तणनाशक म्हणलं की लगेच लोक म्हणतात नाही नाही तन्नाशक हे वाईट आहे पण आमचं काय म्हणणं पडलं आहे तन्नाशकाला दुसरी बाजू असेल ना नाण्याला जशा दोन बाजू असतात एक चित्तन एक पट आपण असं म्हणतो नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा तणनाशकाला एखादी तर त्याच्यात चांगली गोष्ट असेल तुम्हाला काय घ्यायचं आणि तुम्हाला काय द्यायचं याचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे पण जोपर्यंत तुम्ही निसर्गाचा समतोल ताळ्यावर आणणार नाही कारण आपण प्रत्येक गोष्ट निसर्गाच्या विरोधात करतोय प्रत्येक गोष्ट निसर्गाला त्याने दिलेलं परत द्या काडी कचरा पिकाचे अवशेष तुम्हाला ज्या परिस्थिती जसं ज्या परिस्थितीनुरूप तुम्ही द्या परत पुढचं सांगतो कोणाला बेड पाडा कोणाला काय तुम्हाला कसं करायचं करा आज असं होतं एखादं तंत्रज्ञान आलं की नाही ते अमुकच पाहिजे तो, तो, तो आठ हा सोळा आता मी गेल्या पाच वर्षापासून करतो आहे माझ्या शेतात बेड नाही आहेत पण मी त्यांचाच फॉलोअर आहे शून्य मशागतीचा तिचा मग बुवा आज एवढ्या आवर्षणप्रवण भागात आधीच यांत्रिक यांत्रिकीकरण जरी असलं तर काही गोष्टीची उपलब्धता नसते मग त्यामुळे एखाद्याची इच्छा असूनसुद्धा तो शेतकरी येत नाही त्या तंत्रज्ञानाकडे तर आपल्याला त्या तंत्रज्ञानाकडे आपल्याला सुवर्ण मध्य काढायचा आहे आणि सुवर्ण मध्य काढूनच काम करणं गरजेचं आहे आणि याच शेतीत सगळ्यांना झोकून काम करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती मला माझ्या चाळीस वर्षात कोणी कामाला नाही आलं माझी शेती आणि मी माझ्याकडे जेव्हा पैसे असतील तेव्हाच पाहुणारावळा ओळखतो तुमच्या पैसे पैसे नसेल तर ते बाजूने गावात अशी बाजूने दुसऱ्या गल्ली निघून जातात हा मला अनुभव आहे कारण मी खेड्यात राहतो आहे मी स बहुजनात राहणारा माणूस आहे पण याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि युवकांना एक आप एवढी सुवर्ण संधी आहे मी जेव्हा पदवीधर झालो आम्हाला लँडलाईनचा फोन उचलाय तर हात थरथर कापायचे पाय पाई थरथर कापायचे पण आज जन्माला आलेलं लेकरू आज जन्माला आलेलं थोडंसं पालथं पाडायला लागलं की त्यांच्या त्यांच्या मातोश्री त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि काहीतरी गेम किंवा काहीतरी लावून देतात म्हणजे भाग्यवान आत म्हणजे तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोचलं आहे आणि सहज उपलब्ध आहे पण त्याचा डोळसपणे उपयोग करा तुम्हाला पटलं तर करा नाही पटलं तर न करू कारण याचे अनेक फायदे आहेत अनेक फायदे आहेत आज हे तण आहे याचा आम्ही सुरुवातीला ग्रास कटरने दोनदा कट करतो आणि हंगामाच्या शेवटी की का करतो यालाही कारण सांगतो कारण आपल्याकडे यांत्रिकीकरण झालं तरी मोठे यंत्र गावापर्यंत पोचत नाहीत काही ठिकाणी अडचणी असतात तर आज जर मजूर सोंगणीला लागत असेल तर तुम्ही कुठून आणणार तुमच्या शेतात जर गबाळ असलं मजूर येणार नाही आज मजुराला सोन्याचे दिवस आलेले आहेत आणि मायबाप सरकारने त्यांना चांगली मदत करतायत ते काही तुमच्या आमच्या याच्यावर बसलेले नाही आता जुन्या गाडी बारा बलूदार होती वाट पाहत बसायची भाऊचं खळं होतं आणि मी पॅन्ट कावा घेऊन जातो माझं घरी दाणे केव्हा करतो किंवा भाऊ गावातले सगळे घरी केव्हा खळे दाणे येतात आणि आम्हाला पासात येतात ह्या याच्यावर आपली सगळी यंत्रणा चालू होती बारा बलूदार ते राहिलेलं नाही आहे कारण आणि नवीन लोकांना अपॉर्च्युनिटी दुसरी नाही या शहरातल्या उद्योगांना लिमिट्स आहेत आज शेती हा व्यवसाय की ते रोजचा दिवस नवीन आहे आज इथं मी पीक दाखवतो आहे उद्या काय असेल सांगता येत नाही त्यामुळे तुम्हाला काम करायला खूप संधी आहे आणि या संधीचं सोनं करा आणि शेवटी कसं आहे आपला कष्टाचा पैसा आहे आरामच्या पैशापेक्षा कष्टाच्या पैशाला कधीही महत्त्व द्या कारण नवीन पिढीला तर खूपच सोपं आहे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत सहजगत्या सुविधा आहेत आमच्या वेळेला आज मी तीस की पस्तीस किलोमीटर संभाजीनगरपासून राहतो आहे आम्हाला खत एक खत बात्याची बॅग आणायचं संभाजीनगरला जावं लागायचं एक बाज बॅग आणणं सोयीचं नव्हतं एकदाच वर्ष भरायची खरेदी करायची कधी पैसे असायचे नसायचे तर या गोष्टीचा गांभीर्यने विचार करा पण विना नांगरणी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा आणि आपणही समृद्ध होऊ आणि हे पर्यावरणपूरक आहे आज सगळीकडे पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक फक्त गप्पा मारल्या जातात पण आज आपण ज्या क्षेत्रात उभं आहे तर आम्ही पूर्ण पर्यावरणपूरक काम करतो आहे आज इथे प्रदूषणाला आम्ही वाव देत नाही आहे तर ह्या गोष्टीचं भान ठेवा आणि नवीन माझ्या सगळ्या युवक शेतकऱ्यांना विनंती आहे हे तंत्रज्ञान अभ्यासा तुम्हाला काही शंका असतील तर प्रताप काका चिपळूणकर यांचे अनेक साहित्य आहेत वेगवेगळे पुस्तकं आहेत सकाळ प्रकाशनाने सुद्धा छापलेले आहेत आणि तसा संवाद करायचा असेल तर माझा मी फोन नंबर तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर नक्कीच संवाद करा आपल्याशी आपल्याला आपल्याशी संवाद करायला आनंद वाटेल धन्यवाद